मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व रेल्वेच्या प्रवाशांसाठी तिकीट दराच्या सवलती बाबतीत व तसेच जनरल तिकिटा बाबत माहिती देणार आहोत. तरी आपण हा महत्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो रेल्वे मंत्रालयाने काही रेल्वे गाड्यांचा विशेष दर्जा काढून त्या गाड्या नियमित केल्या आहेत. त्यामुळे कोरोना काळात वाढले तिकीट दर 30% कमी होऊन तिकीट पूर्वी इतकेच झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांना थोडा फारच का होईना एक दिलासा मिळाला आहे. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून पण प्रवाशांना तिकीट दरात मिळणारी सवलत रेल्वेकडून दिली जात नाही. याचा मोठा फटका ज्येष्ठ नागरिक अपंग विद्यार्थी इत्यादी सह अन्य वर्गाला बसत आहे. व तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोना काळातील स्पेशल रेल्वे गाड्यांचा दर्जा काढून नियमित रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र जनरल डब्याचे तिकीट मिळत नसल्याने अनेक प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अचानक काही अर्जंट व अत्यावश्यक कामामुळे कुठे जायचे असेल तर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्यामुळे एसट्या बंद आहेत. रेल्वेने जाण्यासाठी आधीच रिझर्वेशन करावे लागते. खासगी वाहने करावे तर भाडे परवडत नाही. अशा वेळी गरीब व सर्वसामान्य लोकांनी काय करावे हा प्रश्न पडत आहे. मित्रांनो आता जनरल तिकिटावरचे निर्बंध हटविले पाहिजेत. त्यांचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. अजूनही जनरल तिकीट विक्री बंद असल्यामुळे सामान्य प्रवाशांना जनरल डब्यातला प्रवास आरक्षण तिकीट म्हणजे रिझर्वेशन तिकीट काढून करावा लागत आहे. त्यामुळे प्रवास महाग होत आहे. जास्तीचे पैसे प्रवाशांना द्यावे लागत आहे. त्यामुळे जनरल तिकिटावरील निर्बंध काढून टाकण्यात येऊन तिकीट पूर्वीप्रमाणेच द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. तुमच्याकडे जनरल तिकीट दिले जाते की नाही तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगू शकता. रेल्वेचे जनरल तिकीट देणे बंद आहे असे असतानाच काही ना अत्यावश्यक कामासाठी जायचे असल्यास हिम्मत करून रिझर्वेशनच्या डब्यातून प्रवास करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मोठा दंड भरावा तर लागतच आहे. व शिवाय मानसिक त्रास पण सहन करावा लागत आहे. रेल्वेकडून जवळपास 54 सामाजिक घटकांना तिकीट दरात सवलत दिली जात होती. मात्र आता गाड्या पूर्वीप्रमाणे नियमित होऊन देखील प्रवाशांना पूर्वीप्रमाणे तिकीट दरात सवलत दिली जात नाही. तेव्हा सवलती पूर्वीप्रमाणे देण्यात याव्यात अशी मागणी आता प्रवाशांकडून होत आहे. प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती बाबतचा निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेतला जातो. जेव्हा बोर्डाकडून तिकीट सवलती बाबतचा निर्णय घेतला जाईल त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल असे पुणे रेल्वे विभागाचे PRO म्हणजे जनसंपर्क अधिकारी श्री मनोज झंवर यांनी सांगितले. आता रेल्वे प्रशासनाने लवकर जनरल तिकीट चालू करावे व प्रवाशांना सवलतीमध्ये तिकीट दिले जावे. शिवाय अन्य रेल्वे गाड्या देखील नियमित सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.